नमस्कार जरा हटके या मराठी चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ताची बातमी आहे मागणी वाढली लाल कांदा पुन्हा दहा हजारी काय बातम्या जाणून घेऊ त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या अवखेमध्ये दुपटीने वाढ झाली आहे देशांतर्गत बाजारपेठामध्ये दे कांद्याची मागणी असल्याने कांद्याचे दर हे पुन्हा जास्तीत जास्त, जास्त दहा हजार रुपये झाले आहेत सप्टेंबर महिन्यानंतर प्रथमच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहा हजार क्विंटलहून अधिक कांद्याची आवक बाजार समितीमध्ये दिसून आली सकाळच्या सत्रात चारशे पंधरा वाहनाद्वारे चार हजार दोनशे तीस क्विंटल आवक होऊन कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये सरासरी आठ हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला तेरा डिसेंबर रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक हजार एकशे बेचाळीस वाहनाद्वारे बारा हजार एकशे से सेहेचाळीस क्विंटल लाल कांद्याची आवक कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये सरासरी सात हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार रुपये आठ हजार नऊशे रुपये भाव मिळाला होता तेरा तारखेच्या तुलनेत लाल कांद्याच्या दरात अकराशे रुपयाची तेजी दिसून आली ती आहे तीन महिन्यानंतर प्रथमच पाच अंकी कांद्याची आवक झाल्याने बाजार समितीमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळाला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा कारण आपलं एक लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ असतं व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांनो व्हॉट्सअपवर शेअर करा